यवतमाळ मध्ये खासदार संजय राऊत विरोधात भाजप नेते नितीन भुतडा यांनी तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये सामना या वृत्तपत्रात देशविरोधी लिखाण केलं आणि पंतप्रधान मोदींविरोधात बदनामीकारक मजकूर छापल्याचा आरोप भाजपने केला. राऊतांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद नितीन भुतडा यांनी दिली आहे. शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरमध्ये आपल्या शेजाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारपेठ परिसरामध्ये क्षीरसागर ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या शिवगंगा संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राजेंद्र वरपे यांनी क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. सांगलीमधील वसंतदादा साखर कारखान्याची ऊस दर कोंडी अखेर फुटली आहे. 36 तासांपासून सुरू असलेलं आंदोलन राजू शेट्टींनी मागे घेतल्याची घोषणा रात्री केली. मात्र इतर 15 कारखान्यांविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला. केंद्र सरकारचं पथक राज्यात 4 दिवस. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणारे राज्यातल्या दुष्काळ आणि खरीप नुकसानीचा आढावा हे पथक घेणारे पुण्यामध्ये आज बैठक घेतल्यानंतर विभागनिहाय प्रतिनिधी पाहणीसाठी जातील आणि 13 आणि 14 डिसेंबरला मराठवाड्यामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये पाहणी केली जाईल. पालघरमध्ये विकास महामंडळातर्फे आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू झाले. खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. निहे आणि घोळ या दोन ठिकाणी हे भात खरेदी केंद्र सुरू झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. भारतामधून बियाण्यांची निर्यात घटली आहे. देशभरातून केवळ 1% बियाणं परदेशामध्ये पाठवलं जातं. तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानानुसार बियाणं संशोधनाची दिशा बदलावी आणि बियाण्यांचा दर्जा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होती आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24